पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्या संवाद साधणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली आहे. पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषदेची शाळा ही माळरानावर आहे. येथील शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत. गावातील 100% विद्यार्थ्यांचं स्थलांतर या शिक्षकांनी रोखलं आहे. शाळा 100% सौर ऊर्जेवर चालते. शिक्षकांनी या शाळेविषयी खूप परिश्रम घेतले आहेत. या शाळेत राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम राज्यामध्ये राबविले जातात का या संदर्भात मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आर एस मोगल यांनी दिली आहे. वरवंडी तांडा नंबर 2 तालुका पैठण येथील शिक्षकांनी शाळेच्या बाबतीमध्ये जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, माननीय प्रधान सचिव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेथील शिक्षकाशी आणि विद्यार्थ्याशी दिनांक 15 जून 2016 रोजी दुपारी 1 वाजता संपर्क साधणार आहेत. आणि या संभाषणातून त्या शाळेने कशा पद्धतीने प्रगती केली हे जाणून घेऊन तसाच पॅटर्न संबंध राज्यामध्ये आपल्याला करता येईल का या दिशेने आपण प्रयत्न करणार आहोत. या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे 100% स्थलांतर या शाळेच्या शिक्षकांनी रोखलेलं आहे. त्याचबरोबर गावची लोकसंख्या कमी आहे परंतु तेथील विद्यार्थ्यांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही त्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण शाळा सौर ऊर्जेवर प्रकाशित केलेली आहे.